नमस्कार मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी लाईव्ह चॅनलमध्ये. तर सरकारचा मोठा निर्णय आहे, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पदवी शिक्षण हे 4 वर्षांचं होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मित्रमैत्रिणींनो, भारतामध्ये अनेक शिक्षण शाखातील पदवी मिळवण्यासाठी 3 वर्षाचा शिक्षणक्रम असतो, त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020 मधल्या शैक्षणिक धोरणामुळे या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात देखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी अभ्यासक्रमांचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा होणार आहे. राज्यातलं पुढचं शैक्षणिक वर्ष जून 2023 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी म्हणजे 6 डिसेंबर रोजी उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या ठरावात राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं यासंबंधित सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितलेलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. NPEच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालच्या राज्यस्तरीय समितीने आराखडा तयार केलेला आहे. या समितीने तयार केलेल्या शिफारशी राज्य शासनानं आपल्या GRमध्ये घेतलेल्या आहेत. तर बघा, या शिफारशीनुसार विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमाचा प्रत्येक वर्षानंतर या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा किंवा सोडण्याचा पर्याय मिळेल. उदाहरणार्थ, पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर बाहेर पडल्यास विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र मिळेल, 2 वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा प्रमाणपत्र, आणि 3 वर्षांनी बाहेर पडल्यास बॅचलर डिग्री, आणि 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर ऑनर्स किंवा संशोधनाची बॅचलर डिग्री मिळेल. अंतिम वर्ष वगळता आणि ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही सुविधा घेणे शक्य होईल. यामुळे विद्यार्थ्याला रोजगार कौशल्यामध्ये प्रशिक्षण घेण्यास मदत होईल. तर बघा, विद्यार्थ्यांना सेमिस्टर निवडण्याची परवानगी दिली पाहिजे अशी देखील शिफारस करण्यात आलेली आहे. विद्यार्थी एकूण 6 सेमिस्टरपैकी 2 सेमिस्टर निवडू शकतात. जर एखाद्यानं पहिल्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश घेतला तर त्याला दुसरं सेमिस्टर पूर्ण केल्यानंतरच कोर्समधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्याला 4th सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर कोर्स सोडण्याची परवानगी दिली जाईल. हाच नियम 5व्या आणि 6व्या सेमिस्टरलाही लागू होतो. अनेकांनी, जाणकारांनी, विशेषतः शिक्षकांनी या शिफारशीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, कारण सुधारणासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या बहुतेक विद्यापीठांमध्ये शैक्षणिक परिषद आणि अभ्यास मंडळ अस्तित्वात नाही आहे. या बाबींकडे अनेक शिक्षकांनी लक्ष वेधलं आहे. अनेक राज्य विद्यापीठांमध्ये अशा संस्था स्थापन केल्या जात आहेत, मात्र मुंबई विद्यापीठ अजूनही निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहे. बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर युनिव्हर्सिटीने सरचिटणीस डॉक्टर मधु परांजपे म्हणाले की सरकार अनुदानित महाविद्यालयांना फी आणि अनुदान देण्याच्या बाबतीत या नवीन सुधारणा आर्थिक पैलूबाबत कोणतीही वचनबद्धता दाखवण्यात अपयशी ठरलेला आहे. शिक्षकांनी रिक्त पदं भरण्यास सरकार अपयशी ठरल्यानं मनुष्यबळाची कमतरता अगोदरपासूनच आहे. त्यात भर म्हणून विद्यार्थ्याला मधूनच अभ्यासक्रम सोडण्याची परवानगी देऊन सरकार तरुणांना उच्च शिक्षण सोडण्यास प्रोत्साहित करत आहे. तर बघा, गेल्या महिन्यात दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय शिक्षक महासंघाने 3 दिवसीय आंदोलन केलं होतं. BUCTU ने या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिक्षकांची चिंता व्यक्त केली असली तरी विद्यापीठांनी मात्र या शिफारशीची अंमलबजावणी करण्यास आत्मविश्वास दाखवला आहे. कोल्हापुरातले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ सध्याचे प्रभारी कुलगुरू TD शिर्के म्हणाले की शैक्षणिक धोरणातला बदल सादर करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. या संदर्भातील राष्ट्रीय अभ्यासक्रमाचं फ्रेमवर्क देखील तयार आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर RS माळी म्हणाले की विद्यापीठ नवीन बदलांसाठी तयार आहे. सर्वांनी येऊन घातलेल्या बदलांची जाणीवसुद्धा आहे. विहित रोडमॅपसह सुधारणाची अंमलबजावणी करण्यास अडचण येणार नाही. अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आमच्या मराठी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच काही लेटेस्ट न्यूजबरोबर. तोपर्यंत नमस्कार.